go and sip, go and sip. Piena Sona. नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक हिनाचो मायमोगाचो येवकार. सुरेख पळोवया आयच्यो मुखेल खबरो. शाळा सुरू करपाचो निर्णय मंगळारा वा बुधवारा जातलो, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली म्हायती. कोरोना महामारी काळात सन्मानाक महत्व ना, सन्मान म्हणटा तो कमीच कमी 35,000 ते 40,000 लोकांचो, मंत्री मायकल लोबो हांचे म्हणणे. प्राइम टीव्हीच्या वेबसायटीचे मुख्यमंत्र्याचे हुतुकी झाले उक्तावण. उक्तावण सुवाळ्यात मंत्री मायकल लोबो तसेच MD मिल्टन मार्केस हांची हजेरी. आता खबरो विस्तारान. शाळा परत सुरू करपा संबंधातलो निर्णय मंगळार वा बुधवारा सरकार जाहीर करतलो अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. दिवाळेची आणि नाताळाची सुटी कमी करपाचो सरकारान कांय दिसां आदी निर्णय घेतिल्लो. शाळा सुरू करपा संबंधातली चर्चा झाली आणि सरकार मंगळारा वा बुधवारा शाळा सुरू करपाचे निर्णय घेतले. काबार झाले फायनल डिसिजनाचे आज फाल्यां भितर येतले. रिस्ट्रक्चर केल्या त्यांची, एक फाल्यां भितर डिक्लेअर केले वयतले. फाल्यां परवा काय जाऊ ना. निवेदन म्हाका खूप जाण दिता रे, निवेदन दिले म्हणजे तो हे जालो असं ना. प्रत्येक आपलो व्ह्यू दिता सगळे जण. थँक्यू. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार खलीफनाथ तारी. 12,000 लोक सन्मानाक आसतले म्हणटा, मात 12,000 सन्मान जाऊंक शकना. कमीत कमी 40,000 तरी लोकांची गरज असा आणि ते खातीर या कोरोनाच्या महामारीचा काळ चालू आशिल्ल्यान सन्मान करप आमकां तितले महत्वाचे ना असे पोर्ट मंत्री मायकल लोबो हांणी म्हळां. आमकां दिसपट्टो वेवसाय जाय, मात आतां सध्या सन्मानाची गरज ना असे ते मुखार उलयले. सन्मान गोंयान ह्या पॅन्डेमिकान इतलो इम्पॉर्टंट ना. आमकां डे टू डे बिझनेस जाय. डे टू डे म्हणजे कितें, जे ट्युरिस्ट गोंयान येता तेणी बरे भाशेन रावचे, सनबेदिंग करचे, सोशल डिस्टन्सिंग करचे, रेस्टॉरंटान वचपाचे आनी खूंय कितें सर पब्स ओपन आहा थिंगा वचपाचे बरे भाशेन. तिकोच क्राऊड, सुबेज क्राऊड न्हू सर. पण सनबर्न डिपेंड एट पर्टिक्युलर सनबर्न डिपेंड्स ऑन सिच्युएशन ऑफ वॅक्सिन. 12,000 लोक म्हणटा तो सनबर्नाक आता फुडल्या म्हयन्यान आसतलो. आय एम टेलिंग यू सनबर्न कॅनॉट हॅपन विथ 12,000 पीपल. मिनिमम पीपल वॉट आर रिक्वायर्ड फॉर सनबर्न इज अराउंड मिनिमम पीपल अराउंड 25,000-40,000. येता सनबर्नाक 1,00,000 लोक, 70,000-80,000 लोक आसता. सनबर्न इज रिक्वायर्ड फॉर दी स्टेट टू ब्रिंग इन गूड ट्युरिस्ट फॉर दॅट पर्टिक्युलर पिरियड ऑफ डिसेंबर. इट ब्रिंग्स ब्रँड गोवा अप. बट इन पॅन्डेमिक सनबर्न इज नॉट रिक्वायर्ड फॉर दी स्टेट ओनली बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. अँड इफ देर इज नो पॅन्डेमिक दे कॅन हॅव इट. लास्ट क्वेश्चन, कॅसिनोचो विषय परत भायर सरलो, काल परत स्टार्ट झालो, जाल्यार तुम्ही कशी रिएक्ट करता? कित्याक सगळ्यांनी एजिटेशन करपाक स्टार्ट केला तेजेर. तुम्ही वडल्यान म्हणलेले की आपण ते शिफ्ट करून घेतलो. म्हणजे एक कॅसिनो शिफ्ट करपाक आम्ही परवानगी ऑलरेडी दिल्या. ते केन्ना शिफ्ट करतले ते तेंचे ते सायडीन ऑलरेडी एक ऑलरेडी दिल्ले. मुरिंग स्टार्ट झाले फाटल्या दिसांनी. तेजे मुरिंग न्हू दे वर डुईंग सर्वे फॉर. आय डोंट नो अबाउट जयस, आय डोंट टॉक अबाउट जयस, आय टॉक अबाउट द गव्हर्नमेंट. वॉटर डज नॉट गो इन एनी कॉन्स्टिट्युएन्सी. उदक जे हा कलंगुटान जे उदक हा ते कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी जे उदक न्हू. लेट अस बी व्हेरी फ्रँक ऑन दॅट. मांदवी इज मांदवी. मांदवी बिलॉंग्स टू मांदवी. फाटल्या दिसांनी जयेशान जे अलिगेशन केलं ना, काय ना जयेशाचेर काय अलिगेशन ना. ते ही तो आमदार जाल्लो हा न्हू आता सध्या. तो आता किती उलयता ते मागीर तुझी गरज हा म्हणटा. पत्ता जिकून मायकलाची गरज खूप जणांक आनी म्हाकाय खूप जणांची गरज हा. सो ते फुडे पळोवया. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विल्यम रॉड्रिक्स पणजी. आता घेऊया एक व्यावसायिक विषय. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क.
वेलकम टू अ वेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट एडिटर. इतानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. जो मनीस येता तो कलंगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मोर आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळोवन नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फाट हसुपाक तुमकां घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसा उपरांत परतून एक फाट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. प्रायम टीव्हीचे MD मिल्टन मार्केस हांच्या वाडदिसा निमतान वेबसायटीचे लॉन्चिंग जाता अशें म्हणीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी प्रायम टीव्हीक आनी MD मिल्टन मार्केस हांकां शुभेच्छा दिल्यो. फाटल्या 5 वर्सांक प्रायम टीव्हीन केल्ली कामगिरी ही उल्लेखनीय आसा. केबलावरवीं तशेंच सोशल मिडियावरवीं प्रायम टीव्ही तळागळा मेरेन पावपाचो यत्न करता अशें मुख्यमंत्री सावंत उलयले. चॅनल मिडियांक सरकाराचो सपोर्ट मेळचो असो आमचो विचार आसा आनी ते प्रमाण आमचो प्रयत्न आसतलो अशें तांणी मुखार सांगलें. प्रायम टीव्हीन आपले कार्य करीत रावचें अशें ते मुखार उलयले. द प्रायम मिडिया ऑन द ओकेजन ऑफ लॉन्चिंग ऑफ द वेबसायट ऑफ द प्रायम मिडिया अलॉंग वीथ मी द मिनिस्टर मिस्टर मायकल लोबो द प्रायम मिडिया चेअरमॅन मिस्टर मार्कुस. First of all, I wish him happy birthday on the occasion of his birthday. They are launching their website. My best wishes for this channel so that they are doing very much good thing in the state for last 5 years continuously. They are not only on the cable but also on the social media. Of course, yes, we are thinking to give some support for the channel media especially. We are trying to find out something, the modalities and which will help you people. Also to show, as like the print media we are thinking to help the even the for the electronic media.
On this occasion, I won't say much, but I'll say the one thing. As the channel like you, your people are reaching in the interior part of the village. So as you are showing the different things, as a good, bad, everything, but you are creating the awareness about the good things of the schemes of the government, and either the whatever is happening, that is the reality you are showing. As good as my best wishes, the government's best wishes with you. Thank you. I would like to congratulate Prime Media Goa, Milton Marquez, and his entire team for launching this website. And I wish them all the best. They have been showing all the issues faced by common men of Goa. Barik je amche goyankar aha, barik samaj asu, baki je sagle goyankar asu, tenso issues pohile sarkara kode atta, loka madhe kada atta. Ani tenka khareni shabaski dita, bore kam tenchani chalut dorlele ha, ata teni launch kelya website tenchi. सो न्यूज प्रत्येक गोयकाराच्या घरान मोबायलाचेर आसूं टीवीचेर आसूं खंयसरूय रावन तेणी पळोवपाक जाता. आय विश देम ऑल द बेस्ट. थँक्यू. सेम सर, फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय लायक टू थँक यू फॉर हॅविंग लॉन्च दीस वेबसायट अलॉंग वीथ आमचे इश्ट आणि कालंगूटचे आमदार आणि मंत्री बाब मायकल लोबो. It gives me great pleasure to be here with you. It's an honor. Most importantly, e website je ami start kelya is a new beginning. We are going to be on Play Store very soon, and you know how social media, how strong it is. Amka actually media, especially electronic media. World of Help government as a myong na. There are many channels which are struggling to survive. So ya nimtan zaritar tumam ka help karung shakta. Not only me, even the other channels. Because, you know, we are not only on cable network. We are on social media in a big way. We are on Facebook, you name it, we are seen today everywhere. Sitting at your home, on your mobile, you can get all the news, see all the events, everything. So in this connection, I would request you to help the channels because, you know, the pen is mightier than the sword. We are the fourth estate and we need a lot of support from the government. And you are a young, dynamic chief minister of Goa. I'm sure you will help us. Thank you. येस सर, तुम्ही वेळ दिलो आणि तुमच्या बेजी शेड्युलातल्यान तुम्ही टायम काढून मुद्दम आयले. ही वेबसाईट लॉन्च करपाक फाटले इंटेन्शन इतलेच की खंय लोक ऑनलायन अवेलेबल असतात त्यांना ॲक्सेसिबिलिटी जावची, टी व्ही सगळ्याक अवेलेबल ना त्याच्या खातीर. आणि सगळे जे न्यूज असा, आम्ही बिईंग अ न्यूट्रल चॅनल, वी ऑलवेज मेक शुअर दॅट वी फायल द स्टोरी वॉट इज अ फॅक्ट इन गोवा अँड पीपल अप्रोच अस. सो ही ॲक्सेसिबिलिटी आम्ही सगळ्यांक फायल करपा खातीरूय दिला. कॉन्ट्रिब्युटर्स असतले हितून, एडिटर्स बाकीचे सुद्धा जे कोण असतात त्यांच्यांनी कॉन्ट्रिब्यूट करून आपले स्टोरीज फायल करपा शकतात, ती ॲक्सेसिबिलिटी दोल्या. आणि स्पेशली वेन एवर वी वील डू एनी लाईव्ह, इट कम्स ऑन अ लाईव्ह टी व्ही. आणि फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप सगळे एका कनेक्टेड असा. सो द मोमेंट वी वील फायल द स्टोरी, इट वील गो ऑन ऑल सोशल मीडिया सायमल्टेनियसली. सो इट इज व्हेरी ॲक्सेसिबल टू एव्हरीथिंग. अँड वी वॉन्ट अगेन सर हॅज सेड की इफ गव्हर्नमेंट कॅन हेल्प अस टू डू स्पेशली एज अ वेब बेस्ड चॅनल ऑल्सो, इफ यू कॅन कन्सिडर टू अस, जर थंय कन्सिडर जायना जाल्यार खूप हेल्प जातली. स्पेशली चॅनल लायक अस वीच वी डिपेंड ऑन ओनली कमर्शियल आणि वी आर इंडिपेंडंट, नॉट विथ एनी बीग टायकून्स लायक अदर्स. So if you can help us, and thank you very much for giving us the time. Prima Khatir, Chalachitra Patrakar, Khalifnath Tari. Double railway track virodhan chandra hanga vodle andolan jale. Aitara usra rati puray goy niden astana shekdani lok ekvatle ani shantitain andolan kele. Puray rat menwati hatan ghyun lok railway trackar bosun ravle. Candle morchay jalo, ghoshna diwop jale. Goy bharatle sagla virodhi pakshani ya andolanak teko dilo. डबल ट्रॅकाचे काम रातचे वेळार करून सरकार गोयचे निसंटन करूंक सोदता, आणि हे आम्ही कसेच करूंक दिवचे नात. सरकारान हो निर्णय रद्द करचो अशी मागणी गोयचो एकवट संघटनेन केला. आम्ही डबल रेल्वे ट्रॅक कसेच करूंक दिवचे नात. आम्ही आंदोलना खातीर गोयचे जनतेक उलो मारिल्लो आणि गोंयभरातल्या लोकांनी तसेच राजकीय पक्षांनी आमकां तेको दिला असे गोयचो एकवट संघटनेचे कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हांणी ह्या वेळार पत्रकारांकडे उलयतना सांगले.
नमस्कार तुमकां सगळ्यांक. सध्या आमी आसात चांद्रा, आनी चांद्रा एक युनीक प्रोटेस्ट, युनीक इन द सेन्स की सगळे पॉलिटिकल पार्टीज हांगा एकठांय येता. काँग्रेस येता, गोवा फॉरवर्डानूय मॅसेज धाडल्या की गोवा फॉरवर्ड येतली, आम आदमी पार्टी येतली, आनी जे एक्टिविस्ट आसा तांणी बी हांगा एकठांय जावपाचें ठरयलां. आनी तुमी पळयतले हांगा शेकड्यांनी लोक जमा जाल्ले आसा. एकूच डिमांड डबल ट्रॅकिंग ऑफ रेल्वे आसा, ताजो विरोध करतले. फर्स्ट टायम अशें जाता की खंयचे ऑर्गनायजेशन वचून पॉलिटिशियनांक अपील करता आनी पॉलिटिशियन्स हॅव स्टार्टेड रिस्पोंडींग. दीस इज एंटायर एजिटेशन इज अगेन्स्ट दी कोल. इट इनवॉल्व्स डबल ट्रॅकिंग एंड नॅशनल हायवे. भायर आयले वायज आमी दीस आनी रात पळयना, कित्याक आमचें गोंय सांबाळपाक जाय. हें जें आमच्या पुर्वजांनी जें लिबरेशन केल्लें आमकां फ्रॉम द पुर्तुगेज रूल फॉर 450 इयर्स, आयज इट इज अंडर अटॅक. हे क्रॉनी कॅपिटलिस्ट पळय आसा सगळे, अडानी, जिंडाल आनी हे सगळे, ते आयज आमचें गोंय विकतें घेवंक सोदता बाय कंट्रोलिंग द गव्हर्मेंट. आनी हें पळय डबल ट्रॅकिंग जें करूंक सोदता, इट इज ओन्ली जे अडानीन वो कवशाची मायन घेतिल्ली आसा इन कारमायकल, दॅट इज क्विन्सलँड ऑस्ट्रेलिया. आनी हो कोळसो एमपीटीन येवपाचो आसा ओन्ली टू बी टेकन टू कर्नाटका. आनी हें आमी कशेंच अजिबात जावंक दिवचें ना, कित्याक आमचें गोंय जें आमचें सद्या ओन्ली ट्युरिजम इंडस्ट्री वाचुल्ली आसा हें डिस्ट्रॉय जातलें. सो कम वॉट मे, वी हॅव कम ऑन द स्ट्रीट्स. हें सरकारान दाखयलां की चोरयां करता, हें रातचें पळय कितें करता, हें चोरयां करता. कॅप्टन, जस्ट टॅल मी अबावट दीस प्रोटेस्ट रायट नाव वीच इज हॅपनींग. Why this in the dead end of the night is happening? Why it is happening in Chandor? And what is the response of political parties? We as a non-political organization going to Ekwot, आमी एक उलो मारलेलो लोकांक की सगळे रस्त्यार येवपाचे आयज रातचे. कित्याक सरकार जेन्ना रातचें काम करूंक सोदता, निसंटन करचें सोदता, म्हणजे तांच्या मनान कितें तरी खोट आसा. दे आर नॉट ट्रुथफूल, दॅट मिन्स दे हॅव बीन बॉट. फक्त चोरूत रातचें काम करता. आनी आयज हो सरकार जो अडानीचो सरकार आमी म्हणटा, इट इज नो मोर द बीजेपी गव्हर्मेंट, इट इज अडानीज गव्हर्मेंट. रातचें आमचें हांगा डबल ट्रॅक घालून आमचें गोंय निसंटन करपाचें आसा फक्त फॉर द बेनिफीट ऑफ द क्रॉनी कॅपिटलिस्ट. सो त्या खातीर वी आर हॅप्पी दॅट ऑल पॉलिटिकल पार्टीज हॅव ऑल्सो कम. काँग्रेस आयिल्ली आसा, आम आदमी आयिल्ली आसा, दुसरे पक्षय आयिल्ले आसा. एन्ड वी आर ऑल्सो एपिलींग टू द बीजेपी लेजिस्लेटर्स, प्लीज लीव युअर पार्टी एफिलिएशन एंड बी हियर विथ द पीपल, ना जाल्यार तुमकां लोकांशी फुडले फावट येतकूच दारां बंद जातलीं. वी वील बी देर वॉट एवर टायम एंड डेट आमी आसतले. आयज आमी निशय केला गोंयकारांनी की हे भायल्यांक आमी टेक ओवर करपाक दिवचे ना म्हण. डू यू फोर्सी की हे सगळे प्रेशराक लागून गव्हर्मेंट वील विड्रॉ इट्स स्टँड, एन्ड वॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम ऑल दीस प्रोटेस्ट? येस, फर्स्ट ऑफ ऑल I am a executive member of the Goindswa Ekwot and also a congressman, but at the same time I am a Goan first. Besides all other affiliations, I am a Goan first. Ani maga dista, it is my duty to come out in response of this actions which the government is taking. In fact, Chandor has a very unique thing. It was the first capital during the Kadamba dynasty, and a revolution has begun today, the 1st of November, from this land. We want to continue this revolution. It's not just a double tracking. There are many other projects, which is anyways related to the coal, the MPT, the Betul projects, all the jetties which are going to come up, all for coal and to destroy Goa forever. Okay, now CM has said that Betul jetty has been cancelled. They are not coming up with Betul port. CM has also made a statement ki London kar the ball galta, Goaikarani development ka support korchon. What is your reaction to that? He has said it is cancelled, but is it something which has officially come? Because just few days when we have met him, Goindswa Ekwot has met him, he said, I will reconsider my decision. I did not know this was for coal. But after that, what was his statement? Do you still trust him? Wo Goindswa astitvacho prashna asa. Goyat kolshacho hub naka ase sarva samanya manchache opinion asa. Mukhaveli pilgi फाल्यां आमकां प्रश्न विचारतली की हो जेन्ना कोळसो हब जालो तेन्ना तुमी कितें करतले काय म्हणून, जाल्यार आमचे कडेन उत्तर आसपाना. आनी म्हणून म्हाका दिसता सगळें विसरून गोंयकार म्हणून आज आमी सगळे ह्या हाजेर आयल्या. आमच्या पार्टीन पूर्णपणे तेंको दिला ह्या एजिटेशनाक, लोकांच्या बरोबर आमची पार्टी रावतली अशें आमी ठामपणे आश्वासन दिल्लें आसा.
आणि ताजोच भाग म्हणून आज आम्ही हांगा सगळे आमचे कार्यकर्ते आणि सगळे ऑफिस बेअरर सगळे जण आज ह्या एज्युकेशनाक ह्या उल्याक आम्ही हांगा आयले. बॉस, आय थिंक वी हॅव सर्वाइव्हड ब्युटिफुली विथ वॉट एव्हर वी हॅड. वी सर्वाइव्हड ब्युटिफुली दॅट टाइम विदाउट एनी मेजर प्रॉब्लेम. फ्युचर नीड, आर देर इन द फर्स्ट प्लेस एनी प्रोजेक्ट इयरमार्क टू कम टू गो दॅट रिक्वायर्स सो मच ऑफ पॉवर. नेक्स्ट इश्यू इज there is still capacity, as our leader of opposition has just said, that during emergencies we have brought in 100-150 megawatts of power. If we could bring in so much of power, let us use the existing lines. Why do we have to go for additional line to damage the forest? Prima khatir chalchitra patrakar Gaurang Malkarnekar, Madgaon. Ata ghewa ek vyavsayik visav. This is Info Media Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोयांत जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा. मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता. थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक. हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एंड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्युल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मोर आनी हांव तुमचें होस्ट श्रेया. बसले पळोवन नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा. दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फार हसोवपाक. तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसा उपरांत परतून एक फाट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो.
नावशी येवपी मरिना प्रकल्पाक गोंयकार अगेन्स्ट मरिना संघटना विरोध करता आनी मुख्यमंत्र्या सयत सगळ्या संबंधितांक निवेदन केला, मात आमच्या निवेदना कडेन कोणूच लक्ष दिवंक ना अशे संघटनेचे वांगडी उलयले. ही चळवळ मुखार व्हरपाक आनी ह्या प्रकल्पाक विरोध करूंक आमी 8 ऑक्टोबराक शिरडोना पंचायती कडेन बसका दवरल्या. तशेंच आदले दिसा 7 तारखेक रॅली काडून ह्या प्रकल्पा विशीं लोकां मदीं जागृताय करतले. 8 तारखेक जावपी बसकेन सगळ्या लोकांनी हजेरी लावून ह्या प्रकल्पाक विरोध दाखोवचो अशी मागणी गोंयकार अगेन्स्ट मरिना संघटनेच्या वांगड्यांनी केल्या. आजचें प्रेस कॉन्फरन्स घेवपासाठी एक कारण म्हणजे तुम्ही जाणा आसतले नावशे गांवान एक मरिना प्रोजेक्ट येता आनी आमी ह्या मरिनाक लागून गोंयकार अगेन्स्ट मरिना हेच्या अंडर आमी हो प्रोजेक्ट नाका म्हणून आमची चळवळ चालू आसा. आनी आमी इतले सगळे गव्हर्मेंटाक चीफ मिनिस्टराक आनी सगळ्या डिपार्टमेंटाक हे पेटिशन दिवन पासून आज पासून हाचेर एक गव्हर्मेंट ऑफिसर ना एक मिनिस्टर ना येवन चीफ मिनिस्टर थंयसर येवन पळोवंक ना की खरेंच थंयसर मरिना फिजिबल आसा काय ना आसा. बिकॉज तुमी तर पळयत बिसायड्स लँड इशू हेजो आमचे दर्याचो इशू लोकांचो इशू हे सगळे सांगता म्हणल्यार आज पासून गव्हर्मेंटान ना चीफ मिनिस्टर ना ताचे खंय तरी ऑफिसर्स येवन थंय वेरीफाय करूंक जाय आसले खरेंच मरिना येवंक शकता काय ना. तसोच आनी एक थंयसर म्हणजे सामको डेंजरस म्हणजे दीस प्रोजेक्ट सपोज तो आयलो जाल्यार इट वील बी थ्रॅट टू द नॅशनल सेक्युरिटी. ते विदीन 10 किलोमिटर्स ऑफ रेडियस देर इज अ आर्म्स एंड एम्युनिशन डेपो. हे इतले हेचेर कांयच स्टडी केली ना. एक्च्युली हो प्रोजेक्ट आयलो जाल्यार इट इज डेंजरस, इट इज व्हेरी थ्रॅट टू द सेक्युरिटी ऑफ द नेशन. त्या खातीर आमी की ही चळवळ फुडें व्हरपाक आनी हो प्रोजेक्ट नाका म्हणपाक आमी आतां परतून आनी एक मिटींग दवरल्या ती 8 नोव्हेंबराक सांजचे 4 वरांचेर श्रीधाम पंचायती कडेन. दुसरे आनी आदले दिसा आमची एक रॅली आसतली 4 वरांचेरूच की फूल आमची सांताक्रूज सांतांद्रे कॉन्स्टिट्युशन आनी तालिगांव कॉन्स्टिट्युशन आमी एक रॅली काडटले दोनापावलसून आमचे सांतांद्रे हितून पासून की अवेरनेस करपाक लोकांक की हो प्रोजेक्ट इतलो डेंजरस लोकांकूच न्हू प्लस नॅशनल सेक्युरिटी लागून की गव्हर्मेंटाचेर विचार करचे. आजून पासून तांकां आमी सांगता आजून पासून तांकां कळयता की आजून तुमकां ऑप्शन आसा एक तरी चीफ मिनिस्टरान नाल्यार आमचे MLA घेवन एक तरी मिटींग घेवची आमी दाखयता हो प्रोजेक्ट कित्याक थंयसर नाका पळयता. आज पासून गव्हर्मेंट हाचेर येवन इन्क्वायरी करिना, आयज पासून येवन गव्हर्मेंट थंय एकूच ऑफिसर धाडना की आमच्या कडेन डिस्कशन करपाक. आयज तुमी पळयले आसले फाटल्या दिसांनी CM मेळावळी गेलो लोकांचे आयकोपाक बरें दिसलें आमकां, लोकांनी ताका दाखयलें हो प्रोजेक्ट कित्याक नाका पळयता मेळावळी. तसोच हांव आजून सांगता गव्हर्मेंटाक म्हजें एक सजेशन आसा की तुवें CM आनी तुजो एक टीम घेवन फाटीक तुजे आमदार घेवन थंय येवचे आनी पळोवचे हो प्रोजेक्ट कितलो घातक तो आमी तुमकां थंयच बसून दाखयतले बाबा हो प्रोजेक्ट असो हांगा येवंक शकत ना म्हणून गव्हर्मेंट आजून ताजेर विचार करचो. आनी सांगलें ह्या नावशे गांवांनी एक व्हडलो प्रोजेक्ट येवपाचो मारिना म्हूण तो सारको वायट म्हूण आमी आज तो प्रचार करून लोक रॅली काडल्यो 500 मिटींग केल्यो 5,000 लोकांक घेवन आनी लोकांनी डिमांड घातलो आनी मागलें की हो प्रोजेक्ट आमकां नाका आमचो हेजेर पोट जल्मता आमी जल्मान येयल्या त्या हितून निश्त्याच्या लारांत आमी कितें हाण घेवन दीस काडटाय आमच्या गांवांत नोकरी ना कांय ना. तेन्ना आयज म्हाजें सांगणें हांव मागता सरकारा कोणें आजून पासून तूं न्हिदला जाल्यार उठ. वाड्या वाड्यांनी गांव गांवांनी चडोवळी चलताय हो सरकार BJP कितें पळयता. एक कारणाक लागून जें मारिना हें मारिना प्रोजेक्ट आमी मागता सरकारा कडेन आनीक एक फाटी हो तूं स्क्रॅप कर कित्याक आयज हिंगा हजारांनी लोकांचो पोटाचो हें आहा पोटाचेर आपणें पोट चलयता नुस्तें मारून तेन्ना मागतां तूं म्हणटा हाटी CM सांगलां आपूण हो प्रोजेक्ट जाल्यार जॉब दितलो त्या आदी CM सांगता आनी जे आमचे सांतारे MLA सांताक्रूज जावन दुसरे MLA आहा तिका आयज गोवा युनिवर्सिटी आहा ग्रँड हयात आहा गोवा मॅडिकल कॉलेज आहा इंटरनॅशनल सेंटर आहा हे 4 डिपार्टमेंटांनी आमी बसया आनी तुमी सांगा कितले आमच्या लोकलांक जॉब दिला त्या उपरांत आमी मागीर मारिनाचो विचार करुया. आमच्या मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हेणें स्टेटमेंट काडलां की देव जरी येयलो जाल्यार सरकारी नोकऱ्यो मेळपाक शकना खंय सगळ्यांक बरोबर आसा. पण जे म्हाजे लोक जे आसा नावशेचे काकराचे आनी ओडशेलाचे आनी आख्खी ती वर ज्वारीभर ते आपले पोट ते सांबाळटा दर्याचेर दर्याच्या लाराचेर आपलो जीव जोखमेन घालून आनी आपले स्वताचे स्वयनिर्भर आनी आत्मनिर्भर म्हणटा ते गांव तुमकां आमच्या नावचे आनी कुडका पळोवंक मेळटा. तेन्ना जर तूं दिवपाक शकना गव्हर्मेंटाच्यो नोकऱ्यो जाल्यार हे जे आपले भावपोट हे सांबाळटा तेंच्या पोटाचेर आड कित्याक येता. दुसरी गजाल ताणें सांगला की पांचूच लोक म्हणटा तो फिशरमॅन आसा
आमचो माननीय आमचो मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत नावशे केन्ना पावला काय? नावशे तेणे पांय लायला, काकरा तेणे पळयला कसो गांव आसा, लोक कशे रावता ते, पांच न्हय हजारभर लोक थंय रावता आनी 99% जे लोक आसा हे फिशरमॅन आसा आनी त्या दर्याचेर ते आपले पोट हें करता. तेन्ना हो प्रोजेक्ट येयल्लो जवळ जवळ 2011-2010 आनी आमचे सुरेश पालकर बाब आसले, बाकीचे हेर वांगडी आसले आनी विष्णुवाग तेंच्या वांगडा वावुरतालो आनी विष्णुवागान अशें सांगलेलें की जर लोकांक नाका न्हू हो प्रोजेक्ट, हो प्रोजेक्टूच आमकां नाका कित्याक इकोलॉजी आख्खी जी इकोलॉजी आसा आनी ती इकोलॉजी दर्याची जी हें आसा तें सगळें आमचे जें आसा तुमी नश्ट करपाक उठल्या. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स, पणजी. ISL गोंयांत जाता जाल्यार गोंयकारांकच वेवसाय मेळचो अशी मागणी घेवन पर्यटक टॅक्सी धनी संघटनेन मंत्री मायकल लोबो सयत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांची भेट घेतली. ISL आतां मुखार जावपाचें आसा आनी ISL-ा खातीर सगळ्यो भायल्यो गाडयो हाडल्या आनी ते खातीर गोंयकारांक काम मेळचें ना. पयलींच कोरोना महामारीक लागून आमचो वेवसाय बंद आशिल्लो, आतां ल्हव ल्हव करून सुरू जाता आनी आतां जर भायल्यो गाडयो बेकायदेशीरपणान हाडून हांगा धंदो करता जाल्यार आमी कितें करचें अशें टॅक्सी धनी संघटनेचें म्हणणें आसा. आमी ISL-ाक भायल्यो गाडयो चलोवंक दिवच्यो नात अशी शिटकावणी अखील गोंय टॅक्सी धनी संघटनेचे बाप्पा कोरगांवकर हांणी दिली. अलोंग विथ मायकल लोबो आयज आमचो अपॉइंटमेंट घेतलेलो रिगार्डींग दीस आयज ISL आतां फुडें चालू जावपाचो आसा. तितून सगळ्यो भायल्यो गाडयो हांगा हाडलेल्यो ताका लागून आमी उचकल्ले RTO-नी कंप्लेन दिलें. अलोंग वीथ आमचे बस ओनर्स सुद्दां दोनीस आमच्या वांगडा आहा, बाकीचे आहा ते येवंक पावना आयज. पूण ज्यो भायल्यो गाडयो हाडल्यो ताका आमी स्ट्रिक्टली आमी ऑब्जेक्शन आहा तेजें, म्हणून आमी RTO-नी आयज CM-ानूय एश्युरंस दिला की त्यो डायरेक्टर आतां फोन करून सांगलो त्यो गाडयो सगळ्यो सीज करच्यो म्हणून. आनी हेन्स फोर्थ सपोज अश्यो चलल्यो सुद्दां जाल्यार आमी त्यो फुडें आनीक चलोंक दिवच्यो ना. कित्याक आयज ISL तर गोंयांत जाता जाल्यार गोंयांत आमच्या भावांक सगळ्यांक कितें तरी बिझनस मेळूंक जाय. आयज पेंडेमीक आसल्यार एकट्याक तो कोण तो KTC काय कोण तो एकट्याक मेळ्ळे आमी, पयर आमची तेजे कडेन मीट जाली, तो सांगता ना आपल्यो गाडयो थंय बंद आसल्यो म्हणून आपणें हांगा हाडल्यो, तो दिल्लीचो कोण तरी. म्हणटकूच ताका सांगलें तूं जें थंय पेंडेमीक हांगा हांगा पेंडेमीक ना, तेन्ना पेंडेमीक जावन कितें सांग हांगा जें कितें बिझनस चलतलें तें आमच्या गोंयच्या टॅक्सी भावांक मेळूंक जाय, टॅक्सी बस मालकांक मेळूंक जाय, इतलीच आमची मागणी आहा. आनी सपोज जालें ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक मेळ्ळे ते गोवा मायल्साच्या संदर्भात तेन्ना हे उलोवंक नासले, उलयले तेणी सांगलेले स्ट्रिक्ट एक्शन घेता म्हणून सांगलेली. पूण एज फार आमची तेजे कडेन अजून परत मीट जावंक ना, आमी मीट करपाचे प्रयत्न करतले. आयज CM-ान एश्युरंस दिला की तरी आमी त्यो सगळ्यो गाडयो सीज करतले. कितल्यो गाडयो ऑपरेट जाता सद्या? मॅरियटान लागिल्या कितले हरे मंथ 12 क्रिस्टाज आहा आनी 3 बसीज आहा. ओवरऑल 12 बसी आहा, कळ्ळें तुका? आनी त्यो आनीक हाडपाच्यो आसा, तेंकां आसा त्यो आमी चलोंक दिवच्यो ना आनी आनीक हाडूंकूय दिवच्यो ना. बाबा पूण एक सांग म्हाका, गोंयान जेन्ना तुमी आसा गोंयकार आसा इतले येयले गोंयान कशें? तेच न्हू, इल्लिगल येयले आहा ते एज पर द रूल. पूण हितून कितें तरी काणी बरें दिसता न्हू, हितून कोण तरी तेंकां सहमत आहा कितें? सहमत गव्हर्मेंट ऑफकोर्स. अरे आमी तेंकां निदर्शनां हाडून दिसर, ते आतां ते म्हणटा ते इल्लिगल ते सगळ्यांक खबर आहा, डायरेक्टराकूय खबर आहा. डायरेक्टर आतां फोन करून विचारल्यार म्हणटा आपणें तेका हें दिवंक ना, म्हणून तेणी आतां सांगलां आमची हें ट्रान्सपोर्ट सेक्रेटरीशीन आमची मीट करून दी म्हणून. ती मिटींगे आतां कितें जालें तें कळटलें. इल्लिगल येयल्या जाल्यार आतां म्हणटा ते सीज करूंक जाय आसलें न्हू. एक्शन आतां ऑलरेडी आयच्यान जातली, कळ्ळें तुका? इतलो तेंप जावंक नासलो आनी आमी तेका मीट जावंक नासलें, कितें तें आमकांय सिच्युएशन कळोंक नासलें. आतां डायरेक्टराक फोन करून डायरेक्टरान तेका सांगला ते इल्लिगली म्हणून. पूण इल्लिगली समजता भोंवता तेंचे फायन मारूंक जाय न्हू. आतां ऑफकोर्स पयच्यान फायन मारूंक कमी आसतालां तेंचे. आतां जालां कितें? आतां कितें आहा, कोण तरी बाबा परके येयल्या, कोणीय येयले जाल्यार अती ती देव भाव मानता आमी. बट आमची गोंयची इमेज आमकां खराब करपाची ना म्हूण आमी सद्या आतां लायटली पोलायटली घेतलेलें आहा, कळ्ळें तुका? फुडें अशें केलें जाल्यार तुमी कितें ना, आमी स्ट्रिक्टली एक्शन घेतले हेजेर. कित्याक आतां सद्या पयलीं सगळे देशभायर जाल्ले आहा, हांगा 4 पयशांची प्राप्ती ना आनी म्हाका एक सांगा पेंडेमीक सगळेंच हांगा हें जाल्लें आहा आनी तितून त्यो भायल्यो गाडयो तर आमी अशें दोळे बघून पळयता, तितून सिजन ना, तितून आनीक भुरगे कितें जातले तें आनीक सांगची गरज ना. आनी 4 महिन्याचे आनी 4 महिन्यांक तेंकां आनी एक्च्युली एज पर द रूल तेंच्यांनी हांगा येवन पॉयंट टू पॉयंट ती गाडयो चलोवं नजो. आनी आमी बस किंवा आमची गाडी घेवन गेल्यार परमीट काडचें पडटा, कोण ते पॅसेंजराची नांवां दिवची पडटा, कितले दीस वयतले तें सांगचें पडटा. हांगा हें पॉयंट टू पॉयंट तेका एलावडूच ना जाल्यार आमी तें एलावड करूंक दिवचें ना. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स, पणजी. आतां घेवया एक वेवसायीक विसो. दीस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क.
वेलकम टू अ वेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट एडिटर. इतानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोयन जो मनीस येता तो कलंगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एंड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीवीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो एंड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाइन टू गाइड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाइफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. बशिल्ले पळो नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसुपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. विसा उपरांत परतून एक फावट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. 8 दिसां आदीं आपणे गोवा फॉरवर्ड पक्षांत प्रवेश केल्लो आनी आतां आपणाचेर विश्वास दवरून आपणाक कार्य अध्यक्ष पद दिलां. ह्या पदाचो मान हांव दवरतलो अशें गोवा फॉरवर्डाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकार हांणी सांगलें. काँग्रेस आनी भाजपा मेळून गोंय राज्य चलयता आनी गोंयचें निसंटन करपाचें थारायलां अशें तांणी मुखार म्हळां. गोंयांत कोळसो नाकाची चांदोर हांगासरली रॅली ही स्वतंत्र गोंयची पयली चळवळ आसूं येता. तशेंच मेळावलीचे लोक रस्त्यार आसा हाचे पयलीं अशा प्रकारच्यो घडामोडी घडूंक नासल्यो. येवपी काळांत एक बरी क्रांती घडटली आनी स्थानीक पक्षाच्या हातांत लोक सत्ता दितले आनी गोवा फॉरवर्डाक सत्ते मेरेन व्हरप हें आपलें मुखेल कार्य आसतलें अशें ते मुखार उलयले. आठ दिसांचो काळ जालो आमी पक्षान गोवा फॉरवर्डान प्रवेश केला. प्रवेश जाल्या नंतर दुसरे व तिसरे दिसा म्हाका पार्टीन एक मोठी जबाबदारी दिली. पार्टीच्या अध्यक्षान एज अ एक्टिंग प्रेसिडेंट कार्याध्यक्ष म्हणून गोंयभरची जबाबदारी म्हजेर जी सोपयल्ली आसा ती हांव वेवस्थीत रित्या पार पाडपाचे उतर पार्टी अध्यक्षाक दिता. तशेंच
पार्टीची जी बाकीची कार्यकर्णी असलेली तांकाय दिता. येणाऱ्या काळात गोयन स्थानिक पक्ष असलेल्या कारणान गोवा फॉरवर्डाक सत्ते मेरेन पावप हो एक आम्ही निर्धार केलेलो आहा. आणि हो निर्धार फक्त हायेनच न्हू तर तमाम गोयची जी जनता आयच्या राजकारण्यान तसेच आयचे जे राजकारण करतात गोयन राजकारण चलयतात ह्या नॅशनल पक्षान दोन्ही मेळून चलयतात. आयज बीजेपी असा आणि अर्धे काँग्रेस असा जे काँग्रेसीनसून बीजेपीन गेल्ले आहा हे मेळून हे गोय पतनाचे दृष्टी पतनाच्या सायटीक घेऊन वचपाचो त्यांचा प्रयत्न चाललेलो आहा. आणि हाचे उदाहरण म्हटल्यार राती जे चांदर हंगसर रातचे तांच्यानी मजबूर केलो म्हाका दिसता ही स्वतंत्र गोयची इतिहासातली पहिली गजल असूंक शकता. घडये रातचे लोकांक चार मेरेन पांच मेरेन रेल्वेच्या रुळार हाडून बसप हे खंय तरी म्हाका दिसता हे सरकाराक सोबाना. फाटले दोन म्हयन्या वयर जाल्ले आहा मेळावली हंगसर खास करून आमचो महिला वर्ग आमच्यो भयणी थंय ज्यो थाण मांडून बसलेले आहा आपल्या घराक विसरून आपल्या भुरग्यांक विसरून ह्या सरकारान तांकां मजबूर केल्ले आहा रस्त्यार बसपाक. हे म्हाका दिसता हेच्या पयली अशें केन्ना गोंयांत चडश्यो गोश्टी घडलेल्यो ना. ताका लागून लोक आनी गोंयची जनता हे ह्या पक्षान ह्या सरकाराक विटलेले आहा. येणाऱ्या काळान गोंयान एक बरी क्रांती घडटली. स्थानिक पक्षाचे नीज गोंयकाराचे सरकार हेच्या फुडें ह्या गोंयान उदयाक येतले. आनी आमचो म्हजेर जी जबाबदारी सोपयल्ली आहा आयज हांव हांगासर पक्षाचे जे पयलोच दीस म्हजो पक्षान पक्ष कार्यालयान येवपाक सतत विकासून चार दीस हांव ह्या पक्ष कार्यालयान उपस्थित आसतलो. गोंयचे जनते पासत गोंयकारां पासत गोंयच्या फुडल्या बऱ्यापणान पासत आनी खास करून गोवा फॉरवर्ड पार्टीक सत्ते मेरेन व्हरप सरकारा मेरेन व्हरप सरकार सरकार घडोवपा मेरेन व्हरप हे येणारे फुडले म्हजे ध्येय आसतले म्हजे काम आसतले. देव बरें करूं. ब्युरो रिपोर्ट प्राइम. भंडारी समाजाक मेळपी सगळ्या येवजण्यांचो लाव आडनांवां बदलून भायल्या राज्यातले लोक घेता आणि हाचेर सरकारान आळाबंद घालचो. 27% ओबीसी खातीर राखीव नोकऱ्यो आसता मात त्यो सुद्दां भंडारी समाजाक मेळनात अशें भारतीय ओबीसी समाजाचे अध्यक्ष शशिकांत घाडी हांणी सांगलें. आणि ह्या संदर्भात सरकाराक निवेदन दितले अशेंय तांणी मुखार म्हळें. अखिल भारतीय महासभा गोवा प्रदेश मार्फत आयोजित केल्ले बसकेन ते उलयतात. पहिल्यान पहिले हो मुद्दो झालो आमची जी सेन्सेसाचे सगळे उलयले सेन्सेस जायना जाल्यार तो अर्धपुरता कित्याक उरता हे आतां तेंच्यांनी सांगले. आणि हो सेन्सस हातीन घेवचो आणि तो बेगीनच्या बेगीन कम्प्लीट करतो हो एक आमचो आता इम्पॉर्टंट मुद्दो सरकारा कडेन आसतलो. आतां रिसेंटली ते सेन्सस करची म्हणून ऑलरेडी कोर्टान सुद्दां डिसिजन घेतला सुप्रीम कोर्टाचे हे जाला की हे ओबीसी सेन्सस आसा ती जावंक जाय. पण ते एकदा घेतले काय ते परतूय तशेंच उरता. लोक परत आमी कितें करता दोन म्हयन्या भितर ते विसरता. इवन हो फॉलोअप जो आसा हे आतां ओबीसी महासभे तर्फे फॉलोअप आसा तो जातलो. दुसरे पयली बीपी शर्मा रिपोर्ट कमिटी रिपोर्ट म्हणून ओबीसी खातीर एक आतां रिपोर्ट गव्हर्मेंटान हेंचे कडल्यान केला. बीपी शर्मा कमिटी रिपोर्ट म्हणून क्रिमिलियर क्रिमिलियर म्हटल्यार कितें आमच्या बऱ्या बऱ्या लोकांक जे हे आसा तांकां ते क्रिमी लेयर ओबीसीचे कितें हे आजुनूय खबर ना. क्रिमी लेयर सगळ्यांक आतां तुवें सांगलें की तुज्या मेडिकलाक जे हे केली थंय क्रिमी लेयर आसा. ओबीसीचे 27% रिजर्वेशन जे आसा ते आजून परत ते सुद्दां तितना ते हात फाटी काडटात किंवां खंयचे तरी कित्याक वयर जे लोक बसलेले आसा ते तेंचेच लोक बसलेले आसा. ओबीसीची हे कितके कमी जातले हे ते सारके टॅक्निकली बसून ते थरयतात. आणि हो विषय आम्ही जो असा परत आम्ही परिषदेमध्ये एक रिप्रेझेंटेशन दिले आमच्या समाजात किंवा आमच्या
एक कॉर्पोरेशन सकल जो बहुजन समाज आम तो आदर बैकवर्ड क्लासीस जो कॉर्पोरेशन आज ज्यो कि ये नाव आ स्कीम जी सरकार करता त्यो जे स्कीम घड़ता सरकार तलागान पावपा खातीर आमी प्रत्येकान तेजो फायदो करून घेवपाचो. जेन्ना म्हाका शशिकांत बाबान जेन्ना चेअरमॅनान आमच्या जेन्ना फोन केलो तेन्ना म्हाका एकूच दिसलें फुडें आमी तळाचे जे आमचे लोक आहा तांकां आमी सपोर्ट करून तांकां वयल्या लेवलार कशें तरी हाडटले हो एक हांगा भासाभास जावपाक जाय म्हाजो एक विचार त्या दृश्टीकोनासून. ज्यो आमच्यो 27% रिजर्वेशन तितले आमी झगडटात पूण बाकीचे ज्यो गोश्टी ज्यो सेटला पासून फायनान्स येता जावं कितें आसा त्यो तळागाळान पावपा खातीर आमी सगळ्यांनी मेळून त्यो प्रयत्न करपाक जाय. हो एक दृश्टीकोन म्हाका आसलो तो लोकां पर्यंत पावपाक एक आमचो ह्या संघा भितर आमचो प्रयत्न जातलो अशें म्हाजी इच्छा आसा. सगळ्यांनी मेळून काम केल्यार आमच्यो जी ज्यो फुडें फुडें आमकां आयकुपाक मेळटल्यो रिजर्वेशनाक जावं बाकीचे कितें गोश्टी त्यो आमी खऱ्यांनीच आमकां मेळटा काय ना तेजेरूय आमी चिंतन करपाक गरज ना. सगळ्यो स्किमी आमकां तळा पर्यंत पावता काय ना ह्योय आमी चिंतन करपाची गरज आसा आनी ते आमी करून घेवपाचे आमी प्रयत्न करपाचे की बाबा लोकां पर्यंत कशें पावपाचो हो ध्येय धरून जर आमी हो जो प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडे. म्हापशे मुस्लीम फेडरेशनान ईद ए मिलाद ह्या सणाच्या निमतान कोवीड महामारी काळान पत्रकारांनी जीवाची पर्वा करिनासतना पत्रकारिते वरवी समाजाक योग्य मार्गदर्शन केलें. ते खातीर बिल्वान पेडे म्हापशेच्या फेडरेशनाच्या इस्लामीक सेंटराच्या सभाघरान बार्देशातल्या पत्रकारांचो भोवमान सुवाळो आयोजित केल्लो. ह्या सुवाळ्याक ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाय मुखेल सोयरे म्हूण हजर आशिल्ले. ह्या सुवाळ्यान बार्देशांतल्या 27 पत्रकारांचो ज्येष्ठ संदेश प्रभुदेसाय हांच्या हस्तुकीं शाल धार्मीक पुस्तक आनी यादस्तीक चिन्न भेटोवन भोवमान केलो. ह्या वेळार फेडरेशनाचे अध्यक्ष फिरोज खान उद्देजक आसिफ हुसेन दे सचीव रफीक खान आनी निरुद्दीन शेख हजर आशिल्ले. अशी तरेची भावना आनी आमी हांगा वातावरण आनी चित्र तयार करतात अशा वेळार एक हें जालें की वॉट इज दॅट थिंग वीच कॅन युनायट. आनी वाचता वाचता एक गजाल म्हाका सापडली. आज हांव जस्ट ब्रावजींग करतालो ते ब्रावजींग करतना उस्ताद बडे गुलाम खान खूब मोठे शास्त्रीय गायक आनी सारंगी वादक तर ते जेन्ना पाकिस्तानी म्हणजे जो पाकिस्तान आज पाकिस्तान आसा तातूंत भितर तांचे हे जातले पार्टिशन जाले इंडिया पाकिस्तान आनी पार्टिशन जातकच पाकिस्तानाक गेले आनी परत आयले भारतांत. तांची एक स्टेटमेंट आसा ती स्टेटमेंट म्हणून ती स्टेटमेंट तांणी सांगतात की भारतांतल्या प्रत्येक घरा भितर ह्या भारत देशांतल्या प्रत्येक घरा भितर डिव्हिजनाच्या पयलीं ह्या पार्टिशनाच्या पयलीं प्रत्येक घरा भितर एक भुरगो जर शास्त्रीय संगीत शिकिल्लो जाल्यार भारत पाकिस्तान केन्नाच जावपाक शकना. कारण जे आम्ही भारतीय शास्त्रीय संगीत म्हणतात ते भारताचे न्ही ते भारतीय उपखंडाचे संगीत आणि ते उपखंडाचे संगीत जे असा ते संगीत म्हणजे ते भारतात असा पाकिस्तानात असा बांगलादेशात असा नेपाळात असा आणि सगळं श्रीलंकेत पासून असा दोन तरेचे असतात भारतीय आमच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीत. एक जे नॉर्थाक असा ते हिंदुस्थानी संगीत म्हणतात ताका आम्ही दुसरे जे सावथाक असा जे श्रीलंके पर्यंत होता ते कर्नाटकी संगीत अशी दोन तरेची संगीतां. ह्या संगीतान कोण हे सगळे संगीत तयार केले म्हणून हांव जेन्ना सोदपाक गेलो तेन्ना म्हाका जे कितें मेळ्ळें ताचेर जर आमी विचार जर करत जाल्यार आमचे दोळे इल्ले उगडपाक शकतले अशें म्हाका दिसता. ह्या सगळ्या गोश्टींसून तांकां नियोजन करीत आपले स्वताच्या संवसाराचे प्लॅनिंग करीत आज वाटचाल करीत करपाची वेळ आसा. ह्या पगाराच्या कापातीन सुद्धा आमचे सगळे पत्रकार सुद्धा एका आज बळी गेलेले आसा. आज आमच्या सगळ्या पत्रकार बंधूंचे संपूर्ण गोव्यातले पत्रकार बंधूंचे आज पगार सुद्धा कापलेले आसात. पण पत्रकार आमचो मित्र खंयच खचून वचोक ना. जे समाजा प्रती व्रत घेतला तीन जे समाजाच्यो दुखणी समाजाच्यो समस्या ह्या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमांसून
समाजा फुडें हाडपाचें काम आमचे पत्रकार मित्र सातत्यान करता. स्पीक द ट्रूथ इवन इफ इट इज बिटर. एंड ही ऑल्सो सेड लाइक स्टैंड अप फॉर जस्टिस इवन इफ इट इज अगेंस्ट योर people, even if it is my father, even if it is my brother, it is a matter of justice and I have to stand up for justice, even if it goes against my brother. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगावकर म्हापशे. आयच्यो खबरो सोपोवचे पयली परतून एक फाट नजर मारूया आयच्या मुखेल खबरांचेर. शाळा सुरू करपाचो निर्णय मंगळारा वा बुधवारा जातलो, मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली माहिती. कोरोना महामारी काळात सनबनाक महत्व ना. सनबन म्हणता तो कमीच कमी 35,000 ते 40,000 लोकांचो, मंत्री मायकल लोबो हांचे म्हणणे. प्रायम टीव्हीच्या वेबसायटीचे मुख्यमंत्र्याच्या हस्तुकी झाले उक्तावण. उक्तावण सुवाळ्यात मंत्री मायकल लोबो तसेच MD मिल्टन मार्केस हांची हजेरी. इतल्या नायच्यो खबरो हांगा सोपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9637 9294 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्राईम.